आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। रामनगर येथे संजय इंजिनिअरिंग वर्क्सचे उद्घाटन, परदेशी पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन। जापानीज पाहुणे आले, आपल्या पलूस तालुक्यात औचित्य होते। पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडीजवळ असणाऱ्या रामानंदनगर येथे उद्योजक संजय माळी यांच्या संजय इंजिनिअरिंग वर्क्स या नूतनीकरण केलेल्या कारखान्याच्या उद्घाटन समारंभाचे। या कार्यक्रमाकरिता BMW कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर जापानीज पाहुणे टायझोको बायसी उपस्थित होते। त्यांच्यासह यामाझाकी मजाक मशीन टूल्स या कंपनीचे काझुहिरो मेकी, मोकोटो मॅक हौसो हे जापानीज अधिकारी उपस्थित होते। यांच्यासह सत्यविजय बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार, मानसिंग बँकेचे संस्थापक JK जाधव, कंपनीचे अधिकारी शरद पाटील, प्लांट हेड DMW सेल अशोक यादव, योगेश लोहकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी एका साध्या लेथ मशीनद्वारे उद्योजक संजय साळी यांनी आपल्या उद्योगाची सुरुवात केली होती। हे करत असताना त्यांना किर्लोस्कर कंपनीचे काम मिळाले होते। त्यानंतर त्यांनी मशीनमध्ये वाढ करत CNC, VMC यासह अत्याधुनिक मशिनरी ते नवीन जागेत मोठे शेड बांधून अत्याधुनिक कारखाना उभा केला। त्या संजय इंजिनिअरिंग वर्क्स या कारखान्याचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटामध्ये थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी टायझोको बायसी मुख्य कार्यकारी अधिकारी DMW कॉर्पोरेशन यांच्या हस्ते फीत कापून नवीन कारखान्याचे उद्घाटन झाले। यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी कंपनीचे अधिकारी, जापानीज पाहुणे आणि स्थानिक नेते मंडळी बाळासाहेब पवार, दिलीप नलवडे, सत्यविजय बँकेचे सर्व संचालक तसेच मानसिंग बँकेचेही संचालक संस्थापक JK जाधव व सर्व संचालक यांच्यासह साळी कुटुंबावर प्रेम करणारे सर्व स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उद्घाटन समारंभ संपन्न झाला। यावेळी टायझोको बायसी यांनी संजय साळी यांच्या कारखान्याची सर्व माहिती घेतली। यावेळी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सुनील साळी, महादेव साळी, कमल साळी, मिलिंद साळी, ओंकार साळी, तृप्ती साळी यांनी केले। प्रत्येक महिन्या दोन महिन्यांनी इथे यायचा योग येतो। काही ना काही इंजिनिअरिंगमध्ये नवीन मशिनरी निघते। विशेष करून आत्ता ज्यांनी त्या मशिनरी इन्स्टॉल केलेल्या आहेत त्या कोरिया आणि जपानच्या, या विस्तृत अशा वर्कशॉपचं उद्घाटन आज जपानचे काही मोठ्या कंपनीचे CEO वगैरे यांच्या हस्ते झालेलं आहे। तिथं उपस्थित राहायचा योग आला। संजय साळी साहेबांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव ओंकार साळी आणि त्यांच्या सुनबाई तृप्तीस ओंकार साळी यांचाही सहकार्य त्यांना लाभत असतं। या ठिकाणी संजय साळी यांनी चालू केली जातो पूर्वीपासून, त्याची उत्तरोत्तर प्रगती होत जाते। आम्ही प्रत्येक त्यांच्या मशिनरीच्या उद्घाटनाला येतो। आजचा कार्यक्रम अशा अर्थाने मोठा आहे, त्यांच्यासाठी जपानवरून त्यांच्या वेंडर त्यांचे गेस्ट तिथे आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम जे चेअरमन साहेब बापू प्रत्येक जे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झालेला आहे।